विधान परिषदेच्या शिक्षक पदवीधर मतदारसंघासाठी मतदानाला सुरुवात. पाचही मतदारसंघांसाठी चुरस. महाविकास आघाडी संख्याबळ कायम राखणार की भाजप मुसंडी मारणार याची उत्सुकता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जळगाव दौऱ्यावर. बंजारा समाजाच्या मेळाव्याला मुख्यमंत्र्यांबरोबर योगी आदित्यनाथही राहणार उपस्थित. पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्ह कुणाकडे? शिंदे आणि ठाकरे गटाला कागदपत्र सादर करण्याची मुदत आज संपणार. अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी मोदी सरकारनं बोलावली सर्वपक्षीय बैठक, तर एनडीएच्या घटक पक्षांचीही आज महत्वाची बैठक. अर्थसंकल्पावर सहमती बनवण्याचा प्रयत्न. मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प या आठवड्यात. मुंबईकरांसाठी भरीव तरतुदीची शक्यता. 2 किंवा 3 फेब्रुवारीला बजेट सादर होण्याचा अंदाज. मुंबईत आज आणि उद्या पाणी नाही. 4 फेब्रुवारीपर्यंत कमी दाबानं पाणी पुरवठा. पाणी जपून वापरण्याचं पालिकेचं आवाहन. मुंबई प्रदूषण प्रश्नी घेणार IIT कानपूरची मदत. हरियाणा पॅटर्न राबवण्याची शक्यता. मुंबई प्रदूषणाची राज्य सरकारकडून गंभीर दखल. 3 महिने उलटल्यानंतरही गोवर निदानासाठी राज्यात प्रयोगशाळा नाही. टास्क फोर्सच्या सूचनेबाबत सरकार निरुत्साही. लसीकरण मोहीम राबवली मात्र तातडीनं निदानासाठी प्रयोगशाळांबाबतच्या सूचनेकडे दुर्लक्ष. राज्यात अवकाळी पावसाची शक्यता. पुढील 4 ते 5 दिवस सौम्य थंडीचा अंदाज. मध्य महाराष्ट्रात गारवा कायम राहणार. मुंबईत वंदे भारतचा डबल धमाका. मुंबईकरांच्या दिमतीला 2 एक्सप्रेस होणार दाखल. पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतपेरणीला वेग. 3 वंदे भारत धावणारं महाराष्ट्र पहिलं राज्य. समृद्धी महामार्गावर सुसाट वाहनांच्या गतीला ब्रेक लागणार. बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी 9 निरीक्षकांची नियुक्ती. दोषींवर दंडात्मक कारवाई होणार. एमपीएससीच्या भरतीत जाचकटींचा विद्यार्थ्यांना फटका बसण्याची शक्यता. विभागने आहे गुणवत्ता यादीमुळे मुख्य परीक्षेला मुकण्याची शक्यता. लिपिक पदांसाठी राज्यस्तरावर एकच कट ऑफ लावण्याची विनंती. 10वी 12वीच्या मुलांना परीक्षेला उशीर करता येणार नाही. पेपरला केंद्रावर जाण्यास उशीर झाल्यास परीक्षेला बसता येणार नाही. राज्यमंडळाचे कडक निर्देश. अंगणवाडी सेविकांचं 20 फेब्रुवारीपासून काम बंद. आंदोलन. मानधन अंगणवाड्यांचं भाडं सेवा समाप्ती लाभासाठी बंद. शासनानं दखल न घेतल्यानं आंदोलनाचा निर्णय. 30 आणि 31 जानेवारीला होणारा बँक कर्मचाऱ्यांचा संप टळला. 5 दिवसांचा कामकाज आठवडा. पेन्शन अपडेट. वेतनवाढीच्या प्रमुख मागण्यांसाठी होणार होता संप. सर्वसामान्यांचा नाश्ता महागला. पोह्यांच्या दरात क्विंटलला 200 ते 300 रुपयांची दरवाढ. कच्च्या मालाचा तुटवडा. उत्पादन खर्चात वाढ झाल्यानं मिल चालकांचा निर्णय. पुणे जिल्ह्यातली सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालय होणार पेपरलेस. कार्यालयांमध्ये ई ऑफिस प्रणालीचा वापर सुरू. केंद्र सरकारच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा समारोप. 146 दिवस चाललेल्या यात्रेची सांगता रॅलीनं. श्रीनगरच्या शेर ए काश्मीर स्टेडियममध्ये होणार राहुल गांधींची रॅली. आजपासून खेलो इंडिया युथ गेम्सचं उद्घाटन. मध्य प्रदेशात भोपाळमध्ये तात्या टोपे नगर स्टेडियममध्ये रंगारंग कार्यक्रम. आजपासून स्पर्धांचा शुभारंभ. भारताच्या अंडर 19 महिला संघानं रचला इतिहास. T20 वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडचा केला पराभव. पहिल्यांदाच भारतानं कोरलं वर्ल्ड कपवर नाव. महिला टीमकडून पहिल्या वहिल्या विश्वचषकावर नाव कोरताच BCCIची मोठी घोषणा. सचिव जय शहा यांच्याकडून भारतीय संघासाठी तब्बल 5 कोटींचं बक्षीस जाहीर. हिंडनबर्ग रिसर्चच्या अहवालावर अदानी समूहाकडून 613 पानांचं स्पष्टीकरण. हिंडनबर्गनं आर्थिक लाभ मिळवण्याच्या हेतूनं हा अहवाल तयार केल्याचा अदानी समूहाचा दावा. अदानी समूहाला दिलेल्या 2 लाख कोटींपेक्षा अधिक कर्जाचा बँकांकडून आढावा घेण्यास सुरुवात. कर्ज मर्यादेच्या आत काळजी नको. स्टेट बँकेकडून स्पष्टीकरण. पाकिस्तानात इंधन दर वाढल्यानं महागाईचा आगडोंब. पेट्रोल 250 रुपये तर डिझेल 186 रुपये प्रति लिटर. आणि चीनमध्ये भूकंप. 5.9 रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के. चीनच्या शिंजियांग प्रांतातल्या अरलमध्ये भूकंपाचे धक्के. छत्रपतींचा विचार म्हणजे